त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय आणि तुम्ही आम्हाला बोलवलात। 49 षटक आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री करू शकलो दुपारी 12:25 ला आल्यानंतर सुद्धा आमच्या परिणी आमचं जे काय कॅपॅसिटी आहे ते आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे। नक्कीच तुम्ही समाधानी असेल अपेक्षा करतो। सगळ्या जिंकलेल्या खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन, खास करून श्रीराम फाउंडेशनचे राम ठाकूर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय। अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी तुम्ही आयोजित करून दाखवले चौथ्या वर्षी आणि त्यामुळे त्यांच्या सगळे कार्यकर्ते यांनी दिवस रात्र एक केलं या ठिकाणी भरपूर दिवस त्यांचं सगळ्यांचं टेनिस विश्वाकडून कृतज्ञता व्यक्त करतोय। ठाणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून कृतज्ञता व्यक्त करतोय। मुंबई टेनिस बॉल क्रिकेट संघटना MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतोय। थँक्यू बालसुब्रमण्यमकडून कोटी कोटी धन्यवाद। आपली वेळ पुढच्या वेळेला कॉमेंट्रीमध्ये असेल या बाबतीत शंका नाही। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच DJ। पुन्हा एकदा अभिनंदन टीम भव्या 11 वाघबिल क्रिकेट संघ या सीझन मध्ये प्रथमदा चॅम्पियन बनलं तर अप्रतिम खेळ राहिला। सो आपण इथे शुभ सन्मान करूया अगदी अशा या अंतिम दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला खऱ्या अर्थाने टेनिस बॉल। येस, फर्स्ट ऑफ ऑल आपण शुभ सन्मान इथे करूया अशा दिवसामध्ये खऱ्या अर्थाने महत्वाची उपस्थिती वर्तकनगर मंडल भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय भूषणजी पाटील साहेबांसहितने शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। अगदी महत्वाची उपस्थिती साहेबांची या स्पर्धेला लाभली आणि साहेबांचा शुभ सन्मान इथं आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथं केला जाईल। भूषणदादा पाटील साहेबांसहितनं शुभ सन्मान केलं जातं जे खऱ्या अर्थाने वर्तकनगर मंडल भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आहेत। त्यानंतर शुभ सन्मान करूया असे आपले चीफ गेस्ट महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सचिव तसेच नगरसेवक आदरणीय संदीप जे लेले साहेबांचं आपण शुभ सन्मान इथनं करणार आहोत। अगदी अगदी रामदादांच्या विनंतीला मान देऊन ते आज इथनं उपस्थित राहिले आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल। भरपूर मोठं व्यक्तिमत्व अगदी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सचिव आहेत। दोन्ही टीम्स विनंती असेल आपण स्टेज समोर यायचं कारण थोड्याच वेळाने इथनं आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला देखील सुरुवात करू। जे आपले तीन संघ होते टीम वाघबिल, टीम राजाबाई स्पोर्ट्स, टीम कासार वडवली आणि वाघबिल 40+ मास्टर्स, शेंडोबा 40+ मास्टर्स। या सर्व संघांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर या। इथे शुभ सन्मान केला जातो एकदा जोरदार भरपूर मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सचिव तसेच नगरसेवक आदरणीय संदीपजी लेले साहेबांसहितने शुभ सन्मान केला जातो आज खऱ्या अर्थाने रामदादांच्या विनंतीला मान देऊन अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला मोलाची उपस्थिती साहेबांशी लाभलेने साहेबांचा शुभ सन्मान इथं केला जातो। त्यानंतर शुभ सन्मान करूया अगदी व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी कसर वडवली सरचिटणीस तसेच या स्पर्धेसाठी अफाट मेहनत त्यांची राहिली असे अमितदादा भोईर त्यांचे देखील आपण शुभ सन्मान इथं करणार आहोत। मी दादांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं, आपलं देखील शुभ सन्मान इथं केलं जाईल। अगदी खऱ्या अर्थाने गेले 4 दिवस अफाट मेहनत, अगदी प्रत्येकी गोष्टीकडे बारीकाने नजर होती आणि या स्पर्धेसाठी त्यांची अफाट मेहनत राहिली आणि त्यांचा शुभ सन्मान इथनं आपले स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदादा ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथं केला जाईल। येस, अमितदादा भोईर यांना मी विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं, आपला देखील शुभ सन्मान इथं केला जाईल। खऱ्या अर्थाने पडद्यामागचा हिरो आहे कारण गेले 4 दिवस प्रत्येकी गेस्टला अटेंड केलं त्याने आणि अगदी प्रत्येकी गोष्टी त्याने बघितल्या आणि त्याचा देखील शुभ सन्मान
इतना आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक रामशेठ ठाकूर साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सचिव तसेच नगरसेवक आदरणीय संदीप जी लेले सामान्य शुभ असते हा शुभ सन्मान इतना केला जातो। त्यानंतर शुभ सन्मान इथं करूया अशा या अंतिम दिवसामध्ये अगदी खऱ्या अर्थाने त्यांचा गोड आवाज ऐकायला मिळाला। गेले 45 वर्ष आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरती त्यांचा गोड आवाज अगदी टेनिस बॉल क्रिकेट लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला असे आदरणीय बाला सुब्रमण्यम अय्यर सरांचा शुभ सन्मान इथं केला जाईल। मी इथनं विनंती करतो आमचे स्पर्धेचे प्रणेते रामशेठ ठाकूर साहेब आणि तसेच संदीप जी लेले साहेबांना की आपल्याला शुभ असते हा शुभ सन्मान करायचा आहे। गोड आवाज अगदी जर आपण विचार केला गेले 45 वर्ष अगदी त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तर असो राष्ट्रीय स्तर असो टेनिस बॉल क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट मध्ये सरांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि आज खऱ्या अर्थाने या अंतिम दिवसामध्ये देखील त्यांच्या आवाजाची छाप या स्पर्धेमध्ये सोडली गेली आणि त्यांचा देखील शुभ सन्मान इथं आदरणीय संदीपजी लेले साहेब तसेच आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो। त्यानंतर गेल्या 4 दिवसांमध्ये भरपूर चांगली स्कोरिंग ज्यांनी केली याच विभागामधले एक भरपूर चांगले व्यक्तिमत्व गोल्डन फिंगर जयवंजी पाटील सर यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील समोर यायचं आपला देखील शुभ सन्मान इथं केला जाईल। त्यानंतर आमचे ऑफिशियल अंपायर्स आपण देखील रेडी राहायचं। फर्स्ट ऑफ ऑल आपण मॅजिकल फिंगर ऑफ कासार वडवली जयवंजी पाटील सर यांचा देखील शुभ सन्मान इथं करणार आहोत आणि हा शुभ सन्मान देखील रामशेठ ठाकूर साहेब आणि संदीपजी लेले साहेबांच्या शुभ हस्ते इथं केला जातो। गेले 4 दिवस नो डाऊट अगदी योग्य ती माहिती आमच्यापर्यंत सरांनी पोहोचवली आणि त्यांचा देखील शुभ सन्मान इथं केला जातो। त्यानंतर आमच्या ऑफिशियल अंपायर्स भरतजी मेहर सर त्यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल। भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। भरतजी मेहर सरांचा इथनं शुभ सन्मान केला जाईल। राजेंद्रजी पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथं केला जाईल। अगदी भरपूर चांगली अंपायरिंग सरांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळाले। भरतजी मेहर सरांचा शुभ सन्मान इथं केला जातो। त्यानंतर अनिलजी वाघेला सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं। गेले 4 दिवस भरपूर चांगली अंपायरिंग अनिलजी वाघेला सरांची देखील पाहायला मिळाली आणि त्यांचं देखील शुभ सन्मान इथनं केलं जाईल। आदित्य गंगारे सरांना देखील विनंती आहे सर आपण देखील यायचं आहे। इथनं शुभ सन्मान केलं जाईल आमचे ऑफिशियल अंपायर्स। अगदी अंपायरिंग लेवल देखील या स्पर्धेमध्ये फार चांगला पाहायला मिळेल। अगदी योग्य ते निर्णय आमच्या अंपायर्सच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यांचं देखील शुभ सन्मान इथं केलं जातं। अजून दोन समालोचक आहेत ज्यांचा सन्मान होणं अत्यंत आवश्यक आहे। आमचे अपकमिंग यंगस्टर विशाल पाटील जे सलोलीचे समालोचक आहेत मागचे 4 दिवस अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे। अतिशय सुंदर समालोचन पुढचं भविष्य आहे आपल्या ठाण्याचं असं म्हणायला हरकत नाही आहे आणि आम्ही त्यांना वचन दिलं आहे आम्ही जास्तीत जास्त त्यांना गाईड करू चांगल्या पद्धतीने अजून सर्वोत्कृष्ट समालोचक बनवायचा या ठिकाणी प्रयत्न करू। तर सरळीचे विशाल पाटील अतिशय सुंदर काम 4 दिवस श्रीराम चषकमध्ये या ठिकाणी करत असताना त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहे। त्याच्यानंतर आमचे अंपायर राहिलेत ना या आदित्य गंगारे आमचे अजून एक पंच त्यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। अनिल वाघेला आदित्य गंगारे आणि तसंच भरत मेहर या तिघांनी अतिशय सुंदर पद्धतीने पंचाची भूमिका या ठिकाणी बाहेर पाडली। आदित्य यांचाही सन्मान अंपायर आहेत ते त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय कारण हे सगळे पॅरामीटर्स जे या ठिकाणी मैदानाला च्या आतमध्ये स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी फार मोठा सिंहाचा वाटा उचलतात। अनुभवी हे सगळे अंपायर्स आहेत ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी अतिशय फेअर अंपायरिंग केले। त्याच्यानंतर मोगरपाड्याचे आमचे आदेश ठाकूर बरोबर ना
आदेश ठाकूर जे फार वेगाने प्रगती करता है समालोचन क्षेत्र में अतिशय सुंदर काम करता है त्याने सुद्धा चार दिवस ठिकाणी अतिशय सुंदर कॉमेंट्री सूत्र संचालन या ठिकाणी केले आदेश यांनी आणि हे सुद्धा समालोचक आहेत अपकमिंग यंगस्टर आहेत त्यांनाही आम्ही सातत्याने मार्गदर्शन करतोय अतिशय चांगले समालोचक बनवण्याचा आम्ही संकल्प केलाय आणि या ठिकाणी आदेश ठाकूर मोगारपाड्याचे या ठिकाणी त्यांचाही सन्मान शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही गौरव या ठिकाणी श्रीनाम चषक 2023 मध्ये या ठिकाणी केला जातोय. बॅक टू विशाल पाडल. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी राम ठाकूर रोशन ठाकूर प्रज्ञेश ठाकूर अनिल वाघेला आणि विशाल पाटील यांचे धन्यवाद व्यक्त करतोय बोलवल्याबद्दल. सर्वप्रथम या ठिकाणी विनंती करतो या स्पर्धेचे श्रीराम फाउंडेशनचे सर्व सेवा माननीय श्री राम ठाकूर साहेब चार वर्ष लागोपाठ या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करून दाखवत आहेत. मी श्री रामजींना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी सर्वप्रथम व्यक्त करावं. नमस्कार. आज श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि जय बजरंग स्पोर्ट ओळा यांच्या सहयोगाने आज चार दिवसाची ही टूर्नामेंट 2023 यामध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंना मी धन्यवाद देतो की आपण या सामन्यामध्ये भाग घेऊन आपल्या या श्रीराम फाउंडेशन जय बजरंगबली स्पोर्ट या संघामध्ये या टूर्नामेंटची शोभा वाढवली त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि या ज्या संघामध्ये जे चार दिवसामध्ये आम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी जे आमचे आम्हाला जे उद्घाटक जे मिळाले माननीय संजय केळकर साहेब त्यानंतर आमच्या ज्या पाहुण्यांनी ज्या आमच्या टूर्नामेंटला जो येऊन आमच्या संघाची जी आमच्या टूर्नामेंटची शोभा वाढवली त्या सर्व पाहुण्यांना पण मी धन्यवाद देतो. आणि आता आपल्याला प्रमुख लाभलेले पाहुणे या बक्षीस समारंभांच्या निमित्ताने संदीपजी लेले साहेब त्यांना पण मी धन्यवाद देतो का तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या सामन्याची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचा कार्यक्रम चालू ठेवू आपण. भारतीय जनता पार्टी क्रीडा विभागाला किती व्यासपीठ देते मला काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. सन्माननीय पंतप्रधान कुठलाही खेळाडू सुवर्णपदक जिंकून किंवा सिल्वर किंवा ब्रॉन्झ जिंकून जेव्हा येतो तेव्हा पंतप्रधान स्वतः त्यांना भेटतात. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला पदक जिंकून खेळाडू येतात त्यावेळेला सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस भेटतात. तर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे आमचे सचिव या ठिकाणी संदीपजी लेले यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्रीराम फाउंडेशन आणि जय बजरंग स्पोर्ट्स ओळा यांच्या संयुक्त विद्यमाने गेले चार दिवस या ठिकाणी ओराम मॅचेसचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली जवळजवळ 5-7 वर्ष श्री राम ठाकूर हे या कार्यक्रमाचं आयोजन करतात. या ठिकाणी मैदानाचं अत्यंत सुंदर नियोजन केलं जातं, चांगलं पीच तयार केलं जातं. आणि आपल्या ठाणे शहरातील विशेषतः घोडबंदर विभागातील खेळाडूंना एक चांगलं मैदान आणि एक चांगली मॅच स्पर्धा इथे आयोजित केली जाते जेणेकरून त्यांच्यातील क्रिकेटच्या कलागुणांना वाव मिळतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम चालतो. राम ठाकूर त्यांचे सर्व सहकारी, सर्वांची मी नावं घेत नाही, सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. खूप चांगलं काम ते करतात. चार दिवस इथे मेहनत घ्यायला लागते. एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफ्या आपण बघताय, चांगल्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत. जे खेळाडू जिंकतात ते घरी ही ट्रॉफी घेऊन जातात. घरच्यांना पण कळतं आपलं पोरग चार दिवस नुसतं मॅच क्रिकेट क्रिकेट कळतंय, काहीतरी चांगलं बक्षीस घरी घेऊन आला. घरच्या पालकांना पण आनंद वाटतो. आणि खेळाडूंना प्रोत्साहन कोणीतरी दिलं पाहिजे. जो आंतरराष्ट्रीय खेळात हळूहळू जातो त्याला प्रोत्साहन मिळतं, स्टेट लेवलला प्रोत्साहन मिळतं, पण गल्ली ते दिल्ली हे प्रोत्साहन देण्याचं जर कोण काम करत असेल
तर या आयोजकांसारखे लोक हे गल्लीतल्या क्रिकेट प्रेमींना सुद्धा प्रोत्साहन देतात, तोच गल्लीतला क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू एक ना एक दिवस दिल्लीत पोचतो, त्या सर्व खेळाडूंना जे गल्लीमधून दिल्लीमध्ये जाणारे आहेत आणि जायची क्षमता ठेवतात त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, या आयोजकांना शुभेच्छा देतो आणि ज्यांना ज्यांना बक्षीस मिळणार आहे, ज्यांना जे मॅचमध्ये जिंकलेत त्या सर्व खेळाडूंचं पण अभिनंदन करतो आणि जे हरलेत त्यांनी परत पुढच्या वेळी खेळावं आणि ही ट्रॉफी पुढच्या वेळी जिद्दीने तुम्ही घेऊन जावी असं देखील तुम्हाला मी आव्हान देतो. धन्यवाद, वंदे मातरम. आणि आपल्याकडे एकदम मराठी माणूस आहे, त्याचं नाव घेतलं तुम्हाला गंमत वाटेल, बाळ सुब्रमण्यम. मग आजपासून मी बघतोय अत्यंत सुंदर मराठीमध्ये त्यांची कॉमेंट्री चालू आहे, म्हणून मी विचारलं अरे यांचं नाव काय, तो बोलतो बाळ सुब्रमण्यम. काय अय्यर, बाळ सुब्रमण्यम अय्यर, कौतुक आहे. याला मराठी म्हणतात, नुसतं मराठी असणार आहे तर महाराष्ट्रात राहून मराठी शिकून तशी कॉमेंट्री आजकाल आजकालीत मराठीत माय बोलीत त्यांनी केली आहेत, याबद्दल मी त्यांचं जाहीर कौतुक करतो. जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यानंतर आदरणीय विक्रमजी भोईर साहेबांचं देखील इथं शुभ आगमन होतं, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. बजरंग दल अध्यक्ष आहेत आणि अगदी मोलाचं मार्गदर्शन इथनं केलं गेलं संदीपजी लेले साहेबांच्या माध्यमातून, त्यांचं देखील इथं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आपण सुरुवात करणार आहोत. विनंती असेल सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना की आपण व्यासपीठासमोर या. स्वप्न इथं प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल 40+ फॉर्मॅट, अगदी पहिल्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये अनुभवलं आणि अगदी 40+ फॉर्मॅटमधले जे प्राइजेस आहेत ते आपण इथं देणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल देऊया 40+ फॉर्मॅटमधून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अगदी 8 संघ खेळले आणि 40+ अगदी चॅम्पियन टीम आणि रनरअप टीम देखील आय थिंक अवेलेबल आहे. सो इथं आपण देऊया बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट गोज टू शेंडुबा 40+ बी कासार वडवली छे. गणेश इज अ बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट 40+ फॉर्मॅट मध्ये ठरलेत. विनंती असेल की बघा गणेश नसेल त्यांच्या बी हाफ त्यांचे प्रतिनिधी आले तरी चालेल. येस गणेश गवली 40+ फॉर्मॅट मधले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बघा ते नसतील त्यांचे बी हाफ त्यांचे प्रतिनिधी आले तरीही चालेल, त्यांना देखील आपण इथं बेस्ट बास अगदी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी इथनं देणार आहोत. मी विनंती करतो अनंत पाटील साहेबांना की आपल्या शुभेच्छ बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी 40+ फॉर्मॅटमधली द्यायची आहे गणेश गवलीला. अप्रतिम गोलंदाजी त्याने केली, अगदी पहिला दिवस अक्षरशः गाजवला. त्यानंतर देऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 40+ फॉर्मॅटमधून, अगदी अप्रतिम खेळ त्या खेळाडूने केला. अगदी 8 संघ 40+ फॉर्मॅटमधल्या स्पर्धेमध्ये खेळले, अगदी प्रत्येकी फलंदाजाला मागे टाकून अगदी 40+ फॉर्मॅटमधनं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला. संघाचं नाव जयमल्लार वाघबिल आणि खेळाडूचं नाव नो बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम 40+ फॉर्मॅट यायचं आहे. ना अप्रतिम फलंदाजी अगदी 40+ फॉर्मॅटमधनं या खेळाडूने केली. मी विनंती करतो व्यासपीठावरनं आदरणीय विक्रमजी भोईर साहेबांना जे जय बजरंग दलाचे अध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ असेल ना बॅश बासमन ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी इथं 40+ फॉर्मॅटमधली दिली जाते ज्ञानला. सो अभिनंदन ज्ञान, अप्रतिम खेळ तुझा राहिला, सो अभिनंदन. त्यानंतर आपण इथं देऊया स्वप्न इथं देऊया 40+ फॉर्मॅटमधली रनर्स अप टीम. अगदी अप्रतिम खेळ त्या संघाचा राहिला, बट मेगा फिनाल मॅचमध्ये काहीशा मिस्टेक्स त्यांच्या घडला, हरकत नाहीये. वेल डन टीम शेंडुबा 40+ बी कासार वडवली. सो आपण व्यासपीठावरती यायचं आहे, या स्पर्धेमधली 40+ फॉर्मॅटमधली रनर्स अप टीम ठरली आहे.
आमच्या मान्यवरांच्या शुभ असे रनर्स अपची ट्रॉफी इथं दिली जाईल 40+ फॉर्मॅट मधली शेंडुबा 40+ B कासार वडवली क्रिकेट संघाला आदरणीय विक्रमजी पाटील साहेबांच्या शुभ असे ही ट्रॉफी इथनं दिली जाईल. अप्रतिम खेल दरम्यान इथं पाहायला मिळाला. यस, कॅश प्राईज 5000 आणि ट्रॉफी विक्रमदादा पाटील साहेबांच्या शुभेच्छेने दिली जाते. सो अभिनंदन टीम शेंडुबा 40+ कासार वडवली. त्यानंतर आपण देऊया खऱ्या अर्थाने 40+ फॉर्मॅट असला रेग्युलर फॉर्मॅट असला प्रत्येकी खेळाडूची इच्छा असते की एखाद्या स्पर्धेमध्ये आपण प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बनावं आणि आपण देऊया. थोडेसे चेंजेस आपण इथं करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण क्रमांक 1 ट्रॉफी इथं देणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरली आहे 40+ फॉर्मॅट मधली नो डाऊट टीम वाघबिल 40+ फॉर्मॅट मधनं या स्पर्धेची चॅम्पियन ठरली. सो विनंती असेल 40+ फॉर्मॅट मधनं वाघबिल टीम आपण व्यासपीठावरती यायचं. चॅम्पियनची ट्रॉफी इथं दिली जाईल व्यासपीठावर उपस्थित. कॅश प्राईज 10,000 आणि ट्रॉफी इथं दिली जाईल. आमचे दयानंदजी उलमेक साहेब आणि राजेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभे असते हे प्राइज इथं दिलं जाईल. अगदी क्रमांक 1 ट्रॉफी तसेच 10,000 कॅश प्राइज इथं दिलं जाईल टीम वाघबिल क्रिकेट संघाला 40+ फॉर्मॅट मधून. टीम वाघबिल चॅम्पियन मधली अप्रतिम खेळ ऑल टीमचा राहिला. सो अभिनंदन टीम वाघबिल. अगदी या चौथ्या पर्वावरती 40+ फॉर्मॅट मधनं नाव कोरला गेला टीम वाघबिलच्या माध्यमातून. फॉर्टी प्लस लिजन्सचे सगळे बक्षीस समारंभ झालेले आहे. आता आपण वळणार आहोत जे 4 दिवस आमच्या सगळ्या ओपन टीम या ठिकाणी जे पाहिलं तुम्ही या परिसरातील ज्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्स दाखवला तो या ठिकाणी आपण त्याचा बक्षीस समारंभ करणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रामचषक श्रीरामचषक 2023 संघ आहे राजाबाय कासार वडवळी. खेळाडू आहे मोहित. मोहितनी व्यासपीठावर यायचं आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रीराम चषक 2023 या ठिकाणी फास्ट यायचंय मोहित. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1,000 रुपये कॅश प्राइज आणि ट्रॉफी आहे बेस्ट फिल्डर साठी. अनिता ठाकूर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. 1,000 रुपये कॅश प्राइज आणि भव्य दिव्य ट्रॉफी. सर्वोत्कृष्ट गोलंदाज श्रीराम चषक 2023 संघ आहे राजाबाय कासार वडवळी. ज्याने एकंदरीत 12 धावा देत असताना 5 विकेट्स त्यांनी काढलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी क्रुशियल स्टेजमध्ये केली आहे. या खेळाडूचं नाव आहे गोपाळ. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट श्रीराम चषक 2023 12 धावा देत असताना 5 गडी बाद केलेत. कॅश प्राइज आणि सुंदर ट्रॉफी. आणि तसंच उन्हाळा जवळ येतोय होळी जवळ येते कूलरची गरज भासणार आणि त्यामुळे कूलर सुद्धा या ठिकाणी देण्यात येते. हे बक्षीस या ठिकाणी देण्यात येते. सर्वोत्कृष्ट गोलंदाज श्रीराम चषक 2023 सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी हे पारितोषिक द्यावं. आणि गोपाळ ज्यांनी 12 धावा देत असताना 5 विकेट्स काढले. अमित जामसंडेकर हे पारितोषिक या ठिकाणी देत आहेत. तसंच आमचे श्रीराम ठाकूर साहेब सुद्धा. क्रिस्टीन टावर कासार वडवळी यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटला गोपाळला 12 धावा देत असताना 5 विकेट काढलेत म्हणून श्रीराम ठाकूर या ठिकाणी देत आहेत गोपाळ याला. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज श्रीराम चषक 2023 खेळाडू आहे माझा अत्यंत लाडका माझा अत्यंत प्रिय मी स्वतः त्याचा फॅन आहे पंकज गोंदळ. भाव्य लवेन वाघबीळ दीपक मनेरा पुरस्कृत भाव्य लवेन वाघबीळचे पंकज गोंदळे यांनी व्यासपीठावर यावं. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट पंकज गोंदळेने अतिशय चांगली फलंदाजी केली आणि पंकज गोंदळेने व्यासपीठावर येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. पंकज गोंदळे नाही आहेत त्यांचे सहकारी या ठिकाणी पारितोषिक घेत आहेत. ब्युटिफुल ट्रॉफी आहे
आणि कूलर आहे, लाइट ची काळजी घ्या जरा, अजून एक दोन तीन बक्षीस आहेत आणि मॅन ऑफ द सीरीज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू मात्र थोडासा सस्पेन्स निर्माण करतो, आधी थर्ड प्राइज देतो योगा भाऊ एमसीसी वडवळीचे कॅप्टन वरती यायचे, योगा भाऊ एमसीसी वडवळी या संघाचे कासारवडवळीचे कॅप्टन वरती यायचे, थर्ड प्राइज स्वीकारला, कॅश प्राइज आहे रोख रक्कम 5,000 रुपये, भव्य दिव्य श्रीराम चषक 25,000 रुपये, हे 5,000 जे आहे ते मॅन ऑफ द सिरीज साठी आहे, 25,000 रुपये थर्ड प्राइज साठी आहे आणि ही कॅश प्राइज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि ते स्वीकारत असताना या ठिकाणी योगा भाऊ संघ कासार वडवळी एमसीसी कासार वडवळी या ठिकाणी स्वीकारत आहेत रोख रक्कम 25,000 रुपये, सगळ्या मान्यवरांनी मिळून हे पारितोषिक द्यावं, खास करून संदीपजी यांचा हात लागू दे कारण ते आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहेत आणि तसंच राम ठाकूर साहेबांचाही हात लागू दे, हे सगळे सन्माननीय अतिथी या ठिकाणी पारितोषिक देत असताना थर्ड प्राइज कॅश प्राइज 25,000 रुपीज आणि भव्य दिव्य श्रीराम चषक 2023 आणि संघ आहे योगा भाऊ एमसीसी कासार वडवळी, थर्ड प्राइज कॅश प्राइज 25,000 अँड ट्रॉफी। द्वितीय पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत, रोख रक्कम आहे 50,000 रुपये आणि भव्य दिव्य श्रीराम चषक 2023 या ठिकाणी तुम्ही बघताय आणि संघ आहे या ठिकाणी राजाबाई स्पोर्ट्स कासार वडवळी, कॅप्टननी पुढे यावं, या मुलांसाठी टाळ्या जोरात येऊ द्या, काय संघ खेळला या, या सगळ्या तरुण मुलांनी दिग्गज संघांना जबरदस्त फाईट दिली आहे, जबरदस्त फाईट दिली आहे, रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक राजाभाऊ स्पोर्ट्स या ठिकाणी कासार वडवळी या संघाला हे पारितोषिक जात आहे, भव्य दिव्य चषक रोख रक्कम 50,000 रुपये सन्माननीय सगळे अतिथी हे पारितोषिक देत असताना सेकंड प्राइस या ठिकाणी देत आहेत। थँक्यू, थँक्यू ऑल द कॅप्टन्स, अभिनंदन सगळ्यांचे या ठिकाणी माननीय श्री संदीपजी लेले यांच्या मार्फत जे सचिव आहेत महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे, मॅन ऑफ द सिरीज रोख रक्कम 5,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक 5,000 रुपीज कॅश, मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू श्रीराज चषक 2023 मधला काय आयुष शेख, अजून काय क्लू? नाही नाही, बरोबर आहे, पहिलं उत्तर बरोबर होतं, आयुष शेख असताना दोन गरीब केले म्हणून त्याची निवड या ठिकाणी पंच समालोचक आणि तसंच कमिटीने या ठिकाणी निवडलेली आहे एका संवादात आणि तो आहे आयुब शेख, ज्यांनी 96 रन्स कुठलेत 36 चेंडूमध्ये, 2 विकेट्स काढलेत 32 धावा देत असताना, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, कॅचेस घेतलेत आणि त्यांची निवड मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 5,000 रुपये रोख या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू श्रीराम चषक 2023 मधला हे पारितोषिक स्वीकारतायत। अनिता ठाकूर यांच्या मार्फत हे पारितोषिक दिलं जात आहे, हा फार मोठा सन्मान आहे, सौभाग्यवती या ठिकाणी राम ठाकूर यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात आलं आहे, त्यांच्या शक्ती आहेत आणि त्यांच्याच ऊर्जेने श्री राम ठाकूर अतिशय सुंदर पद्धतीने सामाजिक सेवा ईश्वर सेवा सातत्याने या ठिकाणी करतायत। आता वळणार आहोत प्रथम पारितोषिककडे, प्रथम पारितोषिक आहे, रक्कम आहे रोख 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये आणि 1983 चा प्रुडेन्शियल कप तर आठवत नाही ज्यावेळेला कपिल निकजनी आपल्या भारताचा तिरंगा लहर ठेवला लॉर्ड्स मध्ये, तसंच सुंदर ट्रॉफी संस्कृत मध्ये, संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, हे तुम्ही स्वतः करता ना सर्व, शतेषु जायते वीरा, सोमे 100 मध्ये एक वीर असतो, सहस्त्रेषु च पंडिता, 1,000 मध्ये एक पंडित असतो, वक्ता दश सहस्त्रेषु, मतलब वक्ता
10,000 एक असतो आणि दाता भवती वानवा दाता भेटत नाही राम ठाकूर आगे वडो आम तुम्हाला खूप सुंदर संदीप जिल्हेले यांच्या मार्फत संस्कृत मध्ये या ठिकाणी प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक या ठिकाणी तुम्ही बघताय 22/11 दीपक मनेरा पुरस्कृत 22/11 वाघबीळ या संघाला कॅप्टन